हे काम सत्ताधारी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी केलेले डीपी ठेवला तर डीपी वरून आता तुमच्यावर कारवाई करण्याची मागणी होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, कायद्याचं राज्य आहे, किती हिटलरशाही केली तरी फरक पडणार नाही, कारवाईच करायची। तर भाजपनी या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडला, जाती धर्मावर यांनी मतं मागितली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। आणि हे काम सत्ताधारी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी केलेले, हे सगळ्यात गंभीर आणि शोकांतिक आहे महाराष्ट्राची, हे लक्षात घ्या। आणि मुळात मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही। गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पुण्यातील कसबापेठ पोटनिवडणुकीमध्ये रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करा अशी मागणी होते। आता काय नेमकं केलंय त्यांनी आणि का कारवाई करा? डीपी ठेवला तर डीपीवरून आता तुमच्यावर कारवाई करण्याची मागणी होती, कशी करताल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, कायद्याचं राज्य आहे, किती हिटलरशाही केली तरी फरक पडणार नाही, कारवाईच करायची। तर भाजपनी या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडला, जाती धर्मावर यांनी मतं मागितली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। आणि हे काम सत्ताधारी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी केलेले, हे सगळ्यात गंभीर आणि शोकांतिक आहे महाराष्ट्राची, हे लक्षात घ्या। आणि मुळात मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही, माझं मतदान अजून झालेलं नाही आहे। मला तो फोटो आमच्या कसब्यातील सुज्ञ मतदार की ज्यांना आता आपल्या स्वतःचं आपल्या पिढीचं भवितव्य घडवायचं आहे, त्यांनी जे फोटो काढला तो मला पाठवलेला आहे आणि तो मी लावलाय डीपी। मी तो डीपीलाही लावलाय, फेसबुकलाही लावलाय। काय आहे तो फोटो आणि काय त्याच्यावर तुम्ही लिहिलं? नाही, मतपत्रिकाचा जो आहे म्हणजे ईव्हीएमचा जो फोटो आहे, त्यांनी ते मतदान करताना की आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आम्ही सुज्ञ आहोत म्हणून आम्ही रवी दंगेकरला मतदान करत आहोत, आम्ही विकासाला काम मत देणारे आहोत, ज्यांनी कामच नाही केली त्यांना आम्ही मतदान देणार नाही, ती पारदर्शकता मला दाखवायला होती त्यांची, की आम्ही मतदार एवढे वेडे नाही आहोत। आमच्या घरी 2 वाजता लक्ष्मी घेऊन येतात, तर आमच्या गंजपेठमधल्या सगळ्या माता भगिनींनी माजी नगरसेवकाला चोपलाय की तू आज आलायस पैसे घेऊन, काय 2-3 हजार मताला घेऊन आला असेल, 5 वर्ष आम्ही कामं घेऊन तुझ्या दारात येत होतो पण तू आमच्याकडे लक्ष दिलं नाही। हा मतदारांचा रोष मतदारांनी काल 3 वाजता दाखवलाय, त्याच्यावर गुन्हे दाखल करा। आमच्यावर करण्यापेक्षा आम्ही तर काम करणारी माणसं, कायदा पाळणारी आहोत आणि कायद्याने चालणार। त्याच्या अभ्यासक आहात तुम्ही, असं जर मतदान दाखवलं तर कारवाई होते का? मुळात लक्षात घ्या, कारवाई माझ्यावर तर होत नाही, मी कायद्याची अभ्यासक बरोबर वकील सुद्धा आहे। आणि जरी या हिटलरशाहीने मला नोटीस पाठवली, माझ्यावर जर काही केलं तर मी कायदेशीर उत्तर देईलच ना, मी थोडी शांत बसणार आहे, कारण का भाजप काही करू शकते, भाजप कुणालाही जेलला टाकू शकते, कोणालाही, कारण का आणि त्यांच्याकडे गेलं की ते धुतल्या तांदळांनी होतात, त्यांच्यावर ते कारवाई करत नाही। त्या कारवाईंना, अशा खोट्या कारवाईंना मी घाबरत नाही, मी सक्षम आहे त्यांना कायद्याने उत्तर द्यायला। कालपासून आरोप करतात पैसे देणं घेणं, रात्री तो प्रकार झाला आणि काही महिलांना मारहाणी झाली, त्यामुळे मुळामध्ये लक्षात घ्या, महिलांनीच त्या माणसाला पकडलं। भाजपनी जवळजवळ एक ताफा बोलवलेला आहे, आणि तू एक खेदानी सांगते आणि जबाबदारीने सांगते, हे पैसे कुठल्या खाजगी वाहनात नाही येत, नाही सरकारी वाहनात नाही येत आहेत, पिशव्या येत आहेत आणि हे लोक बघतायत, लोक शूटिंग घेत आहेत, तक्रार करतायत पोलिसांना, मग पोलीस तक्रार का नाही दाखल करून घेते? तुम्ही घाबरले नाही ना? तुमच्या पायाखालची जमीन नाही, तुम्हाला पैसे का वाटावे लागलेत? कसब्यामध्ये पहिल्यांदा पैशाचा पाऊस पडलाय, तरी मी मतदारांना विनंती केली, तो पैसा आपल्या कष्ट टॅक्स रुपीचा आहे तो घ्या, पण मतदान काम करणाऱ्या माणसाला म्हणजे रवीला द्या। सर, ज्या महिलांनी पैसे घेतले ना त्यांना मारहाण करण्यात आली, काय आता याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे? ज्यांनी घेतले म्हणजे हिटलरशाही आहे, ज्या बायका, हे बघ कसं असतं, प्रत्येकाला स्वाभिमान असतं, माणूस गरीब असला तरी त्याला स्वाभिमान असतो, त्याला इज्जत असते, तो भिकाऊ नसतो, त्याच्यामुळे पैसे घेतले नाही म्हणून जर मारहाण झाली असेल तर हेही निषेधार्थ आहे। म्हणजे भाजप कशा पद्धतीने नागरिकांना मतदारांना त्रास देते हे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल, आणि त्याचाच वचका कसबाकर काढणार आहेत। मतदान केलंय का तुम्ही? ना, मी कशी करेल, आता तर 4:30 पर्यंत करणार नाही, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, मी कोणताही कायद्याचा भंग केलेला नाही। नक्कीच मी कोणत्याही कायद्याचा भंग केलेला नाही, त्यामुळं कारवाईचा प्रश्नच येत नाही, असा या ठिकाणी रुपाली पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय। कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।